नमस्कार। नांदेड, लातूर आणि धाराशिवचा आपण हवामान अंदाज पाहणार आहे। तर आपण 4 तारखेपासून सुरुवात करू। मी जसं सांगितलं की 3 तारखेच्या रात्रीपासूनच सुरुवात होणार आहे पावसाला, आणि 4 तारखेला लातूर, धाराशिव आणि नांदेडमध्ये जबरदस्त पाऊस राहील। बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि तीव्र पाऊस राहण्याची शक्यता आहे, ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी। त्यानंतर 5 तारखेला लातूर, धाराशिव आणि नांदेडमध्ये पाऊस राहील। त्यानंतर 6 तारखेलासुद्धा म्हणजे 4 तारखेला बऱ्याच ठिकाणी तीव्र आणि मुसळधार पाऊस, 5 तारखेला संपूर्ण तिन्ही जिल्ह्यात पाऊस, 6 तारखेला आपल्याला लातूरमध्ये, धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल, 7 तारखेला आपल्याला तिन्ही जिल्ह्यात पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर 8 तारखेलासुद्धा आपल्याला तिन्ही जिल्ह्यात हलका, कुठे पाऊस येणार कुठे नाही येणार अशी परिस्थिती ती राहील, कारण पाऊस कमी कमी होत जाईल। 10 तारखेला 11 तारखेला मग पाऊस कमी, परंतु 15 तारखेपासून परत पाऊस वाढणार, 15 जुलै 2023 पासून। मी जो हवामान अंदाज सांगितला हा 3 जुलै 2023 पासूनचा सांगितला। हे वर्ष अल्निनोचं आहे म्हणून मी तुम्हाला ह्या वर्षी पेरणीच्या तारखा दिल्या नाही, परंतु ह्या पावसाच्या अंदाजानुसार तुम्ही पेरणीचे निर्णय घेऊ शकता। काही प्रश्न असेल तर कमेंट करा। माझं नाव प्रकाश कामनकर आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ फॉरवर्ड करा। धन्यवाद।